घर का और भी अच्छा लगता। अरे वो है ना आगे बीच में घुसी अगेन नाम ओके आई एम केतकी माहिमकर एंड द मैसेज आई विल से इज हम लोग का स्लोगन ही बोल रहा है कि विथ आर्या अ कॉज टू पिक एवरीबडी शुड पिक दिस कॉज इट्स या थैंक यू। नाव सांगा ना। माझं नाव चंपक पांचाळ आहे। मी इकडे वाडे हॉस्पिटलजवळ राहायला आहे आणि मला नंतर एक्सरसाइज आणि सकाळी मला वॉक करायला यायचं असते। कधीपासून या उपक्रमासोबत? मी जवळजवळ मला इकडे येऊन 6 वर्ष झाली। मी सकाळी येतो 11:30 आणि 12:30 एक तासपर्यंत असतो। मग 2 काम होते म्हणजे ते लोकांची सेवा बी होते आणि ह्यांना थोडी मदत पण होते। मी व्हॉलेंटिअरचं काम करतो। या संदर्भात काय सांगाल लोकांना? काही संदेश चांगलं काही संदेश देऊ इच्छिता का? नाही ना, मी त्या संदेश त्यांना काय कोणा नसेल त्याला आम्ही देतो जेवण काय आणि याच्यामध्ये आमचं चपाती असते, भाजी असते, डाळ असते, भात असतो आणि एक केळं असतं, एवढं जेवण असते। आणि कधी कोणाचा वाढदिवस असतो तर कोण स्वीट वगैरे पण घेऊन येतात काय। आणि दिवाळीला किंवा अशा काय प्रसंगीमध्ये मध्ये पण आम्ही जलेबी फाफडा किंवा असं काहीतरी वाटतो आम्ही या लोकांना सगळ्यांना। वाढत्या महागाईमध्ये तुम्ही एवढं चांगलं उपक्रम करताय, लोकांचा प्रतिसाद कसा आहे या सर्वांना? काय लोक चांगलं बोलतात, बरं केलं तुम्ही आम्हाला, आमची सेवा केली, आम्हाला बरं वाटतंय जरा काय। नाव सांगा तुम्ही राहायला? माझं नाव शीतल विक्रांत भाटकर, मी वडाळ्याला राहते। ज्याच प्रकारे आपण इथे उपक्रम राबवता नेमकं त्याबद्दल काय सांगाल, कशी कल्पना? 2015 माझा 7 वर्षाचा मुलगा आम्हाला सोडून गेला, त्याला एक आजार झाला होता निमेनपिक नावाचा। तेव्हा मला असं होतं की रुग्णांची सेवा करावी, कारण की आम्ही पण त्याच ह्याच्यातून गेलो होतो, म्हणून मी KM हॉस्पिटलला सेवा देण्यासाठी दररोज KM हॉस्पिटल व्हिजिट करायची। तेव्हा बघितलं की लोकांचे किंवा नातेवाईकांचे खूप हाल होते, त्यांना 2 वेळचं जेवण मिळत नाही आहे। ह्या कल्पनेनी म्हणजे मी हे 2 घास हा उपक्रम सुरू केला। तर सुरुवातीला आम्ही 50 डबे हे सुरू केले, आता 2023 आमचे असे टोटल 1200 डबे वेगवेगळ्या शहरांमध्ये असे आम्ही हे डबे पोचवतो। आणि त्याच्यामध्ये आम्ही 3 पोळ्या, भाजी, 1 केळं, दाळ खिचडी, आता सकाळचं तर इथे वरण भात असतं, बाकीच्या सेंटर्सवरती दाळ खिचडी असते आणि 1 केळं पूर्ण जेवण आम्ही लोकांना देतो। 2016 तुम्ही चालू केलं तेव्हापासून किती डबे जण आतापर्यंत मार्जिन त्या लोकांच्यामध्ये येण्याचं? तेव्हा 50 डबे मुंबईमध्ये आम्ही सुरू केलं होतं, तेव्हा आम्ही 50 डबे सुरू केले होते KM च्या बाहेर। आता KM च्या बाहेर आम्ही जवळजवळ 300 डबे देतो। आम्हाला अजून डबे वाढवायचे आहेत, लोक बरेच लोक परत जातात, पण आर्थिक मदत मिळाल्याशिवाय किंवा फक्त काही 4 महिने करून आम्हाला थांबवायचं नाही, आम्हाला लांब म्हणजे जेवढं होईल तेवढंच करायचं आहे। तर त्यामुळे आम्ही हळूहळू 1-1 पाऊल पुढे घालतो आहे, तर जशी लोकांची मदत येईल, लोक पुढे येतील आणि आम्हाला मदत करतील, तसे आम्ही नंबर्स वाढू इकडचे। या संदर्भात आपण लोकांना काही संदेश देऊ इच्छितो, म्हणजे काही मेसेज वगैरे काही? हां, म्हणजे खरंच इथे लोकांचे, कारण की मुंबईमध्ये जे ह्या KM हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण येतात ते बाहेरून दूर दूर गावावरून येतात, राहण्याचे खाण्यापिण्याचे बरेच हाल होतात त्यांचे। काय होतं, नातेवाईकांसाठी त्यांची इतकी धावपळ असते की पेशंटसाठी की त्यांच्या स्वतःकडे ते दुर्लक्ष करतात की औषधांसाठी म्हणजे 10 रुपयेसुद्धा त्यांच्याकडे नव्हते। सुरुवातीला जेव्हा आम्ही हा उपक्रम सुरू केला होता आम्ही 10 रुपये चार्ज करत होतो त्यांच्या, कारण की पैशासाठी म्हणून नाही की एक रिस्पेक्ट त्या अन्नासाठी किंवा जेवण वेस्ट होऊ नये ह्या उद्देशाने आम्ही 10 रुपये चार्ज करतो, पण ते 10 रुपये देण्याची पण कधी कधी त्यांच्याकडे ते पैसे नसायचे, म्हणून आता कम्प्लिटली आम्ही करोनापासून हे कम्प्लिटली फ्रीमध्ये आम्ही हे जेवण वाटप करतो आता त्यांचं। अजून पुढे या आपल्या उपक्रमाला एक्सटेंड करण्यासाठी काही मेसेज किंवा काय असं? हां, तेच लोकांनी पुढे या हां म्हणजे लोकांनी 1 दिवस म्हणजे जे कुठे वाढदिवस आहे तुम्ही साजरे करता किंवा एनिव्हर्सरी साजरे करता ते तुम्ही आमच्या बरोबर येऊन
आपण इथे जेवण वाटप करून, म्हणजे आम्ही नाही सांगत की 100 आम्ही 150 किंवा आम्ही 300 लोकांना, तुमची जे काही असेल तेवढं, म्हणजे एक मील तुम्ही स्पॉन्सर, एक मील आमचं 50 रुपयाचं आहे, तुम्ही एक मील स्पॉन्सर करा, तुमच्यावरती आहे, एक दोन जितके तुम्हाला पॉसिबल आहे तेवढे मील स्पॉन्सर करा आणि पुढे आणि हेल्प करू शकता आम्हाला.